केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची न्यूज 18 नेटवर्कचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी एक्सक्लुसिव्ह मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमित शहा यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. संजय राऊत यांच्या जामिनाच्या मुद्द्यावर राहुल जोशी यांनी अमित शहा यांना प्रश्न विचारला, त्यावर अमित शहा यांनी काय उत्तर दिलंय ऐकूया. स्वागत करेंगे अमित शाह जी का, जो बोलते कम है जब, लेकिन बोलते हैं तो पूरा देश सुनता है. केंद्रीय गृहमंत्री यांनी न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत अमित शहा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांशी संबंधित असलेल्या अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. या मुलाखतीत न्यूज 18 नेटवर्कचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविषयीही प्रश्न विचारला. संजय राऊत यांना 9 नोव्हेंबरला कोर्टाने जामीन मंजूर केलाय. संजय राऊत यांना ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा नेटवर्क 18 समूहाचे संपादक राहुल जोशी यांनी उपस्थित केला. इसको आप कैसे देखते हैं? देखिए, हमारे देश में न्यायिक व्यवस्था बनी है और 3 स्तरीय न्यायिक व्यवस्था है. सेशंस कोर्ट होते हैं, हाई कोर्ट होते हैं, सुप्रीम कोर्ट होती है, जो देश की सर्वोच्च अदालत है. किसी को भी कोई भी ग्रीवेंस है तो प्रेस में जाने की जगह कोर्ट में जाना चाहिए. और संजय राउत जी के खिलाफ जो जजमेंट आया है, मतलब उनके पक्ष में जो, उसमें भी हाई कोर्ट में अपील हुई, उसकी राह देखनी चाहिए. मुझे मालूम नहीं है लीगल पोजीशन क्या है, मगर हमारी सरकार की समय में एजेंसियों का रिकॉर्ड है, जो भी केस बनाए वो कोर्ट में टिकते हैं और मेरिट्स के आधार पर केस बने. अमित शहा यांनी केंद्रीय तपास यंत्रणांची पाठराखण केली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही जामिनाच्या मुद्द्यावर त्यांची बाजू स्पष्टपणे मांडली. देशात 3 स्तरीय न्यायव्यवस्था असल्याचं अमित शहा म्हणाले. कोर्टाचा निर्णय संजय राऊतांच्या बाजूने आलाय, मात्र हायकोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी अशी भूमिका अमित शहांनी घेतली. एकंदरीतच संजय राऊतांच्या जामिनाचा मुद्दा हा राजकीय नसून केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाचा एक भाग असल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट केलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.